भाजप शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी या संदर्भात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडतात आणि भाजपकडून युतीबाबत अधिकृत प्रस्ताव आता आलाय. यावेळी सगळ्यात मोठी बातमी आणि लवकरात लवकर युतीच्या चर्चेला सुरुवात होईल अशी माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. युती झाली तर सगळीकडे व्हावी अशी शिवसेनेची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलंय. गेली 25 वर्ष आम्ही सोबत आहोत त्यामुळे पारदर्शकतेचा वेगळा अर्थ माहीत नाही असंही देसाई यांनी स्पष्ट केलंय. पण बघतो यावेळची सगळ्यात मोठी बातमी आहे भाजपकडून युतीबाबतचा अधिकृत प्रस्ताव आल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. पक्षप्रमुखांना भाजपच्या नेतृत्वाकडून तशा प्रकारचं झालं. शिवसेना पक्षप्रमुखांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी सुद्धा शिवसेनेचे आपले नेते आपले जे कोण संबंधित सगळ्यांना त्या प्रकारचं हे केलं की अशा रीतीने त्यांची सुद्धा अनुकूलता आहे, युती व्हावी असं वाटतंय. आपण सुद्धा त्या याला व्यवस्थितरित्या आपण हे करू, अनुकूलता दाखवू. शिवसेना पक्षप्रमुखांनी ज्याप्रमाणे सांगितलंय की युती सिलेक्टिव्ह ह्याच्यामध्ये जिथं पाहिजे सोयीनुसार वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत, अर्थात त्या बाबतीमध्ये स्थानिक नेतृत्वाला स्थानिक ज्या काही समीकरण असतात त्या ह्याच्यावर सुद्धा स्थानिक नेतृत्वावर सुद्धा भर दिलेलाच आहे. परंतु व्हावी किंवा झाली तर ती सगळीकडे व्यवस्थितरित्या व्हावी अशा प्रकारचं हे पहिल्यापासून ठेवलेलं धोरण आहे. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला रिपोर्टर राहुल झोरी आता आपल्यासोबत. राहुल, आपण बघितलं होतं भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि त्या बैठकीत विकासासाठी भाजप सेनेची युती आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर आता भाजपकडून अधिकृत प्रस्ताव आल्याचं शिवसेनेनं सांगितलंय. नेमकं कसं बघायचं या युतीकडे आणि ही युती आता जवळपास निश्चित झाली असं मानायचं का? सौरभ, युतीची चर्चा आहे ती कुठल्याही क्षणी आता सुरू होऊ शकते. खरं तर भाजपने प्रस्ताव दिल्यापासून 2 दिवसांचा अवधी उलटलाय, पण जी चर्चा अपेक्षित सुरू होणं होतं, दोघांची बैठक होणं अपेक्षित होतं, ती आत्तापर्यंत झाली नाही. काहीशी युतीच्या चर्चेवर देखील संक्रांतीचं सावट असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की संक्रांत झाल्यानंतर 15 तारखेच्या नंतर थेट या बैठकीला पहिल्या बैठकीला सुरुवात होईल. बैठक कुठे होणार, बैठकीत कोण कोण असणार याबद्दल दोन्ही पक्ष सावधानतेनं बोलतायत. मात्र ज्या पद्धतीनं काल भाजपच्या गोटातनं जी बातमी वाली होती त्यामध्ये स्वतः आशिष शेलार, मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता हे 3 जण शिवसेनेसोबत चर्चेसाठी जाणार आहेत. मात्र शिवसेनेकडून नेमके 3 जण कोण असणार याबद्दल कुठलीही स्पष्ट माहिती अद्याप दिली नाही. याचा अंतिम निर्णय अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. मात्र तोपर्यंत प्रस्ताव आलेला आहे हे शिवसेनेनं मान्य केलेलं आहे. या संदर्भातच ज्या बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे, मातोश्रीवर असेल, विभाग प्रमुखांची काल झालेली बैठक असेल, याचबरोबर आज जी बैठक पार पडली यामध्ये सर्व मंत्र्यांना देखील बोलवण्यात आलं होतं. केवळ मुंबईच नाही तर राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्या त्या ठिकाणी युतीची समीकरणं कशी असतील याचा एक अंदाज शिवसेनेची ताकद आजमावून घेण्यासाठी आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची होती. इतकंच नाही तर युती होईल अथवा न होईल तोपर्यंत शिवसेनेने स्वबळावर लढण्यासाठी देखील तयार राहावं असाच बैठकीतला सूर होता. काल ज्या पद्धतीनं भाजपकडून स्वबळाचा नारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला होता त्यासाठी शिवसेना देखील सज्ज आहे असं देखील विधान अनिल देसाईंनी केलेलं आहे. त्यामुळं आज जी बैठक पार पडली मंत्र्यांची असेल त्यामधून देखील ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या त्या ठिकाणी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरेल. इतकंच नाही तर प्रत्येक मंत्र्यानं, प्रत्येक शिवसेनेच्या नेत्यानं त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना वेळ द्यावा, प्रचारासाठी वेळ द्यावा अशा देखील स्पष्ट सूचना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत. त्यामुळं युती होईल का नाही हे आणखी जरी कोडं असेल तरी युतीची चर्चा नेमकी कधी सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. संक्रांत झाल्यानंतर अर्थातच 15 तारखेनंतर थेट बैठकीला, थेट चर्चेला सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. हा प्रस्ताव भाजपकडून गेला असला तरी मकर संक्रांती नंतर अधिकृत चर्चा जी आहे त्या चर्चेला सुरुवात होईल. नेमकं त्यामध्ये जागावाटपासंदर्भात काय चर्चा होते, काय तडजोडी होतात ते सुद्धा बघावं लागेल. थँक्यू राहुल या सगळ्या विश्लेषण.